कोल्हार भगवतीपूर गेल्या 4 महिन्यांपासून अद्यापपर्यंत सुरक्षित होतं. 4 महिन्यात कोल्हार भगवतीपूरमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह किंवा तत्सम लक्षण मिळाल्याला कुणीही व्यक्ती आढळला नाही. परंतु आज शनिवार दिनांक 27 रोजी कोल्हारमध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने काही प्रमाणात खळबळ माजलेली आहे. आपण या संदर्भात माहिती घेऊया कोल्हार बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय घोलप यांच्याकडून. तर आज शनिवार दिनांक 27 रोजी दुपारी 12 वाजता प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयातून कोल्हारचा 52 ते 60 वर्षापर्यंत रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी कळाली. त्यानंतर त्यांच्या अतिशय जवळच्या संपर्कातील 6 जणांना आम्ही पुढील तपासणीसाठी आमच्या यंत्रणेशी संपर्क साधावा जेणेकरून पूर्ण पुढचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत. कोरोना पॉझिटिव्हच्या रुग्णाच्या संपर्कात आलेले अतिशय जवळचे जे 6 ते 7 जण आहेत त्यांना आरोग्य यंत्रणेने पुढील तपासणीसाठी त्यांचे स्वॅब पाठवलेले आहेत. त्याचबरोबर 11 आरोग्य सेविकांचं आशा सेविकांचं पथक डॉक्टर घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत झालं आहे. संपूर्ण गावाचे जे सर्वेक्षण आहे हे सदर आज आशा सेविका करणार आहेत. लोकांनी काळजी करण्याचं कारण नाही परंतु खबरदारी घेण्याची निश्चित गरज आहे. कोल्हार भगवतीपूर सारख्या दाट लोकसंख्येच्या गावामध्ये अद्यापपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. आता आढळल्याने आपल्याला जबाबदारी निश्चित वाढलेली आहे. आपल्याला येथून पुढे कोरोना पॉझिटिव्ह टाळण्यासाठी निश्चितपणे जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. त्या दृष्टीने आपण सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क वापरणे असेल किंवा सॅनिटायझरचा वापर असेल अशा सर्व गोष्टींची काळजी या पुढील काळात आणखी प्रकर्षाने घेण्याची गरज आहे. असंच सूचना डॉक्टर घोलप हे वारंवार देत आलेले आहेत. या पुढील काळातही आपल्याला अशाच प्रकारे करायचं आहे. मी पत्रकार संजय कोळसे, दैनिक सारोमत.